नमस्कार मित्रांनो, ज्युनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. सकाळीच मी मराठी व्याकरणचं सिलेबस टाकलेलं आहे आणि त्याची सिरीज आपण उद्यापासून चालू करणार आहोत. तर त्यासोबतच माझा असा पण मानस आहे की भारतीय राज्यघटना आणि प्रशासन अथवा भारतीय राज्यघटना आणि राज्यपद्धती हा देखील सिलेबस याचा चालू करावा. कारण तसं बघता तर MPSC साठी हा पार्ट अतिशय महत्त्वाचा असतो आणि खूप जणांना हा विषय कॉम्प्लिकेटेड जातो. तर मला जितका सोपा करता येईल मी तो प्रयत्न करणार आहे तितका सोपा करण्याचा आणि त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणूनच हा मी प्रयत्न इथं करत आहे. तर बघूया आता भारतीय राज्यघटना आणि प्रशासन याचा सिलेबस काय येतो. तस तर याच्यावरती भरपूर सारे पुस्तकं मार्केटमध्ये आहेत आणि खूप सारे लेखक रोज येतच असतात नवीन नवीन पुस्तकं. तर मी तुमच्यासाठी काही सजेस्ट करणार आहे, तर ती पुस्तकं तुम्ही नक्की वापरा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि ते पण एकदम स्टँडर्ड लेवलचे आहेत याची हमखास खात्री मी देऊ शकतो तुम्हाला. तर बघा, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन याला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे काही जण म्हणतात की याला भारतीय राज्य पद्धती आणि अथवा राज्य व्यवस्थापन असं देखील म्हणतात. तर नावाने फरक नाही पडत, महत्वाचं काय तर सिलेबस सर्वांचा एकच असतो. तर सिलेबस तसा अतिशय व्हास्ट आहे याचा, पण MPSC म्हणल्यानंतर तितके तर प्रिपरेशन तुम्हाला करावंच लागेल. तर बघा, MPSC आणि UPSC अशा दोन्ही टाईपमध्ये या एक्झामच्या दोन्ही ठिकाणी हा सिलेबस कॉमन असतो आणि अथवा भारतातला कुठलाही जर LLB चा विद्यार्थी असेल किंवा लॉचा विद्यार्थी असेल तर त्यांना हा सिलेबस कम्प्लीट करावाच लागतो. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आपण आज काय बनणार आहोत तर ओळख आणि पुस्तकं. साधारण तुम्हाला तोंड ओळख करून देणार आहे, तेवढं तर नाही मात्र फक्त सिलेबसमध्ये काय काय येतं तेच म्हणजे तुमच्यासाठी ओळख असेल. आणि पुस्तकं कुठली वापरली पाहिजेत किंवा कुठली पुस्तकं कोणी वापरली पाहिजेत ते देखील मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, यातील टॉपिक कोणते कोणते येतात. तर सगळ्यात महत्वाचं, राज्यघटना नेमकं बनली कशी किंवा घटना समितीची स्थापना अथवा निर्मिती. ज्यांनी बनवली घटना ते सर्वजण घटना समितीचे सदस्य होते आणि त्याची स्थापना किंवा घटना समितीची निर्मिती कशी झाली हा आपला पहिला टॉपिक असणार आहे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये त्याच्यानंतरचं टॉपिक. नंतर सर्वात महत्वाचं, घटनेची प्रास्ताविका, त्यांनी कोणी केली तयार किंवा घटनेच्या प्रस्तावाचा ठराव कोणी मांडला, ते सर्व टॉपिक आपण इथं कव्हर करणार आहोत. त्यानंतर मूलभूत हक्क, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य कोणती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद. आता पाहायला गेलं तर हे टॉपिक तुमच्या ओळखीचे असतील देखील, मात्र यांचा स्टडी कसा करायचा किंवा लवकरात लवकर हे टॉपिक कव्हर कसे करायचे हे पॉईंट अतिशय महत्वाचे असतात आणि तिथंच खूप जण चुकतात. कारण का, फक्त सिलेबस कम्प्लीट करून फायदा नसतो, त्यातला एक्झामला कुठला पार्ट येतो आणि कुठल्या पार्टवरती फोकस करायचा असतो हा पार्ट अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालय, भारताचा महान्यायवादी, निवडणूक आयोग, राज्यपाल, मुख्यमंत्री, घटक राज्याचे विधिमंडळ, महाधिवक्ता, उच्च न्यायालय, लोकायुक्त, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि ज्याच्यासाठी सगळेजण प्रिपेअर करत आहेत सध्या तरी ते म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. महत्त्वाच्या पदांची वयोमर्यादा, राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर राज्यघटनेमध्ये कुठला असेल तर तो म्हणजे घटना दुरुस्त्या. त्यानंतर परिशिष्टे अथवा अनुसूची देखील त्याला असं म्हणतात. तर हे 26 पॉईंट आहेत आणि ह्याच्यापेक्षा भरपूर पॉईंट वाढणार आहेत किंवा वाढ होतील. खूप सारा सिलेबस याचा वास्ट आहे, तर देखील मला जितका प्रयत्न म्हणजे मला जितकं जमेल मी तितकं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे, तर याचा नक्कीच फायदा घ्या. आता पाहूया की पुस्तकं कुठली कुठली वापरायला पाहिजेत. जर तुम्ही नवीन एक्झामसाठी किंवा आत्ताच तयारीसाठी सुरुवात करत असाल तर माझं तरी म्हणणं आहे की इंग्लिशमधली जितकी पण पॉलिटीची पुस्तकं असतील त्यापासून सुरुवात करा. सुरुवातीला थोडंसं जड जाईल पण याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. तर बघा, जे पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. DD बसू हे त्याचे लेखक आहेत आणि ते पुस्तक अतिशय मस्त आहे. इंडियन पॉलिटी, M लक्ष्मीकांत. जितके पण अभ्यास करतात राज्यघटनेचा त्यांना हे नाव ओळखीचं असतं आणि आपल्या इकडं याची तर पॉप्युलॅरिटी खूपच आहे, खास करून महाराष्ट्र साईडला. तर इंडियन पॉलिटी जर हे जमलं तर हे पुस्तक नक्की वापरा. अवर कॉन्स्टिट्यूशन अवर पार्लिमेंट हे देखील एक पुस्तक छानच आहे, सुभाष कश्यप यांचं. हे पुस्तकाचं स्क्रीनशॉट पण मारून घ्या वाटलं तर. आणि जर तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असताल अथवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असताल तर नक्की हेच पुस्तकं रेफर करा. याचा फायदा कसा होईल, जर तुम्ही MPSC चा स्टडी करत असताल तर तुमचा UPSC चा देखील स्टडी याच्या थ्रूच होऊन जातो. हा याचा महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया MV पायली हे देखील छानसं पुस्तक आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया PM बक्षी. मात्र आता माझे तर खूप सारे व्ह्युअर्स जे आहेत ते मात्र
एकदम डीएड बीएड अथवा बीए या फील्ड मधले असतील, किंवा ज्यांना ज्यांची इंग्लिश तेवढी त्यांना जड जाते अशा टाइपचे विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी मी तर इतकं सांगेल की मला एक पुस्तक अतिशय मस्त वाटलं आणि सगळ्यात बेस्ट वाटलं, भारताची राज्यघटना आणि बाय रंजन कोळंबे सर। तर भगीरथ प्रकाशनचं हे पुस्तक आहे आणि अतिशय मस्त पुस्तक आहे, तर मी स्वतः ते रेफर करतो आणि त्यासाठी तुम्हाला हे सांगत आहे की जमलं तर हे पुस्तक वापरा जर तुम्ही मराठी बॅकग्राऊंडचे असताल आणि जर तुम्ही इंग्लिश तुमची चांगली असेल, तर नक्कीच हे जे 5 पुस्तकाची नावं सांगितली तर हेच पुस्तकं तुम्ही रेफर करा, याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची गॅरंटी मी देतो तुम्हाला, आणि इतकं जर कोणी केलं तर त्याचा रिझल्ट नक्कीच येईल आणि एक देखील प्रश्न चुकणार नाही। तर राज्यघटनावरील या पूर्ण मालिकेचा जर अभ्यासासोबत आनंद पण घ्यायचा असेल तर नक्कीच ज्युनियर स्टार्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा जर तुम्ही केलं नसेल, आणि तुमचे जितके पण मित्र असतील, तुमचे क्लासमेट असतील अथवा तुमच्यापेक्षा कोणी लहान वगैरे असतील, तर त्यांना देखील या चॅनलपर्यंत आणू सोडा, त्यांना या मी जितकी मेहनत घेतोय त्याचा 100% फायदा व्हावा इतकंच माझा हेतू आहे, आणि त्यांना नक्कीच काहीतरी भविष्यात यातून काहीतरी चांगलं भेटेल। आणि हो, जर तुम्हाला आमच्या चॅनलला काही सपोर्ट करायचा असेल तर देखील मी सध्याच ईमेल आयडी माझा तिथे टाकलेला आहे, अबाउट सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो ईमेल आयडी भेटेल, आणि तुम्ही तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर तुम्हाला काही नोट्स वगैरे पाठवायचे असतील तर त्या ईमेल आयडीवरती सेंड करा आणि मी तो टॉपिक इथं पण घेण्याचा नक्की प्रयत्न करेल। अथवा अजून एक तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स देत आहे, जर कुणाला लेक्चर घ्यायचे असतील अथवा द्यायचे असतील माझ्या या चॅनलवरती तर देखील तुम्ही त्या ईमेल आयडीला कॉन्टॅक्ट करा, बिनधास्त कॉन्टॅक्ट करा, आणि हे चॅनलचा पूर्ण ओनर मीच आहे, तर त्यामुळे जितकी पण लागेल तितका फायदा आमच्या विद्यार्थ्याला झाला, तर माझा हेतू तोच आहे, तुमचा फायदा करायचा असला तर देखील करून घ्या, मात्र आमच्या विद्यार्थ्यांचा फायदा तुमच्याकडून जर काही विद्यार्थ्यांना चांगला देण्यासारखा असेल तर ते नक्की देण्याचा प्रयत्न करा, इतकंच। थँक्यू।